सलूनला लागणारे कॉस्मेटिक आणि अन्य वस्तूंच्या खरेदीवरचा खर्च वाढला असल्याने महाराष्ट्र नाविक महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केश कर्तनालय सेवांमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नोटबंदी आणि जीएसटी या कारणामुळे गेल्या दोन वर्षात सलूनच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे नाविक बांधवांनाही आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतंय या वाढत्या खर्चावर मार्ग काढून आर्थिक सुधारणा करण्यासाठी सलून व्यवसायाकडून दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय येणाऱ्या काही दिवसातच ही दरवाढ अंमलात येणार आहे सध्या नागरिकाकडून के केश करतानासाठी ऐंशी रुपये व दाढी करण्यासाठी चाळीस रुपये सर्वसाधारणपणे आकारले जातात दैनंदिन महागाईसह सलूनला लागणारे कॉस्मेटिक्स इतर वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढल्याने नाविकांना वाढत्या खर्चाला तोंड देणे मुश्किल झालं आहे त्यापुढे केश करतानासाठी शंभर रुपये तर दाढी करण्यासाठी पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत